नमस्कार, मी निवेदिता। निवेज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मसूर डाळ घालून शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। चवीला अगदी अप्रतिम लागते ही भाजी। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहतोय आणि तेही डाळ टाकून बनवतोय। तर सुरुवात करूया। कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल आता इथे व्यवस्थित तापून घेऊया आणि तापल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकूया। तर इथे पाहू शकता तुम्ही, तेल तापलंय तर 1 चमचा मोहरी टाकूया, ती व्यवस्थित तडतडू देऊया। तर बेसिकली ही जी भाजी आहे ती फार लोकांना आवडत नाही, म्हणजे बऱ्याच लोकांना आवडत नाही ही भाजी, पण तुम्ही ह्या पद्धतीने बनवली तर खूप चविष्ट अशी भाजी तयार होते। त्यामुळे एकदा जरूर ट्राय करून पहा ह्या पद्धतीने। 1 चमचा जिरा टाकलाय, जिरा व्यवस्थित फुलू द्यायचा। आणि त्यानंतर मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्याला असं ओबड धोबड ठेचून घेतलंय आणि ते टाकतीये। लसण शक्यतो असा रफलीच तुम्ही कुटून घ्या, जेणेकरून त्याचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते छान तळल्या जातात आणि त्याचा स्वाद छान उतरतो भाजीमध्ये। आणि थोडा जास्ती लसण टाकायचा म्हणजे भाजीला छान खमंगपणा येतो। 1 जोडी शेपू होती तिला मी व्यवस्थित निवडून घेतलंय, धुवून घेतलंय आणि मग चिरून घेतलेला आहे। तर ती शेपूची भाजी टाकूया आता आपण। इथे साधारणतः 1 मध्यम आकाराची जोडी होती शेपूची। तर पालेभाजी तुम्ही जेव्हा बनवता त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आधी पालेभाजी स्वच्छ धुवायची आणि नंतरच ती चिरून घ्यायची। चिरून घेतल्यानंतर धुवायची नाही, नाहीतर भाजीमधले जे सत्व असतात ते पाण्यावाटे निघून जातात। त्यामुळे आधी स्वच्छ धुवायची आणि मग चिरून घ्यायची। तर आता ही जी शेपू आहे ती एका ह्या फोडणीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता जरी ही भाजी तुम्हाला पुष्कळ वाटत असेल किंवा बरीच वाटत असेल, पण जेव्हा ही भाजी शिजते त्यावेळेस तिची क्वांटिटी खूपच कमी होते, त्यामुळे मीठ पण आपल्याला जरा जपूनच टाकायचं आहे। तर आता इथे आपल्याला ड्राय स्पायसेस टाकायचे आहेत। तर फक्त 2 चमचे लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद वापरत आहे मी। इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा वापरू शकता लाल तिखटाच्या वेळी। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसण एकत्र असं कुटून तुम्ही ह्या भाजीमध्ये टाकू शकता। तर आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसं की मी सांगितलं, कुठलीही पालेभाजी जेव्हा तुम्ही बनवाल त्यावेळेस मीठ हे थोडं कमीच टाकायचं। कारण काय होतं, भाजी सुरुवातीला खूप जास्ती दिसते, पण जेव्हा ती शिजते, जेव्हा ती तयार होते तेव्हा तिची क्वांटिटी खूप कमी होते। आणि त्यामुळे काय होतं की मीठ जरी चुकून जरी जास्ती पडलं तर मग भाजी खारट लागते, आणि थोडी जरी खारट झाली पालेभाजी की मग ती खावीशी वाटत नाही। आता इथे आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच राहू द्यायचं, जेणेकरून त्याचा जो दाण्याचा जो क्रंच आहे तो भाजीत छान लागतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे डाळ टाकायची आहे। 3 ते 4 चमचे मसूर डाळ मी 15 मिनिटांसाठी भिजवत ठेवली होती, तर ती टाकतीये। मसूर डाळीच्या वेळी तुम्ही मुगाची डाळ पण इथे वापरू शकता, पण मला पर्सनली मसूर डाळ आवडते शेपूमध्ये म्हणून मी इथे यूज केलेली आहे, पण तुम्ही मुगाच्या डाळीचा इथे वापर करू शकता। आता मसूर डाळ मी 15 मिनिटं आधीच भिजवत ठेवली होती, त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही, 3-4 मिनिटात ही भाजी शिजून निघेल। तर आता आपल्याला कढईला कव्हर करायचंय, म्हणजे झाकण लावायचंय, आणि 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजून घ्यायची आहे। जोपर्यंत ही मसूर व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत। आता इथे थोडीशी वाट पाहूया। 4-5 मिनिटं झालेली आहेत, आधीमध्ये चेक करायचं, कारण आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर भाजी बऱ्याचदा खाली चिटकू शकते किंवा जळू शकते। 1-2 मिनिटाला झाकण काढून मिक्स करायचं, मी तसंच केलं होतं। 1-2 मिनिटं झाल्यानंतर पाहिलं मी आणि मग परत झाकण लावून 4 ते 5 मिनिटं शिजून घेतले। तर पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, आपण आधीच भिजवत ठेवली होती म्हणून फारसा वेळ लागत नाही शिजायला। जर तुमच्याकडे तेवढा टाईम नसेल 10-15 मिनिटं ही डाळ आधीच भिजवून ठेवायला, तर तुम्ही डिरेक्टली कच्ची डाळ पण भाजीत टाकू शकता। मग त्या केसमध्ये तुम्हाला थोडासा पाण्याचा हपका मारावा लागेल आणि मग 7 ते 8 मिनिटं लागतील ही भाजी शिजायला। पण मी शक्यतो कुकिंग टाईम वाचावा म्हणून आधीच ही डाळ मी भिजवत ठेवते, जेणेकरून पटकन ही भाजी तयार होते। तर खूप मस्त लागते ही भाजी, अतिशय चविष्ट अशी तयार होते, भाकरीबरोबर तर अफलातून लागते। ह्या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि जर ट्राय केली तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर कळवा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, अँड ऑल्सो प्रेस द बेल बटन।